त्यांच्यावर दिवस दुपटा पाळत आहो. मराठवाड्यातले जवळपास 96 दिवस ते बंद आहे. एकदम 3 महिन्याची वर झाले मराठवाड्यातले डेपो बंद आहे. आणि आमच्या महाराष्ट्रात चंदूभाऊ जवळपास 85 आसपास कर्मचाऱ्यांनी कष्टकरी कर्मचारी वीर शहीद झाले. त्यांच्या आत्म्या शांती मिळो अशी आम्ही दुपट्यात बसलेलो आहो. आणि विलिनीकरण व्हावं आमचं एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये याच्यासाठी आम्ही जवळपास 86 दिवस झाले आज बसलेलो आहो. त्या निमित्तानं काल चंद्रशेखर बावनकुळे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश आणि नवनिर्वाचित विधान परिषदचे आमदार काल आले होते तुमच्या घरी. आणि आम्ही तुम्हाला विशेष सांगितलं की बा आमच्या पेंडाला तुम्ही आज 31 तारखेला भेट द्या. त्या अनुषंगाने तुम्ही न चुकता वेळेच्या आधी 12:15 येऊन आमच्या दुपट्यात हजेरी लावली, आमच्या पेंडाला हजेरी लावली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आज महाराष्ट्रात 250 डेपोपैकी पूर्ण महाराष्ट्रात 92,266 कर्मचारी आहेत. त्यापैकी 26,961 कर्मचारी हे कामावर रुजू झालेले आहे भीतीच्या पोटी. आणि जवळपास 62,305 कर्मचारी हे आम्ही दुपट्यात बसून आहोत. आमच्या जवळपास 85 आत्महत्या झाल्या तरी महाराष्ट्र या सरकारला जाग येत नाही. आमचे कर्मचारी जसं आम्हाला आता कोणी किराणा उधारी देत नाही, दूधवाला दूध उधारी देत नाही, आणि मीटरचे तर आता MSEBवाले 1 महिना झाला की मीटरचे कनेक्शन कापायला येतात. आज आमचा एसटीचा जो कष्टकरी आहे तो एक निधारी झाला आहे. सरकार त्याची काही काळजी घ्यायला तयार नाही, म्हणजे नाकर्तेपणामुळे सरकार ते आमची काळजी घेण्यासाठी तयार नाही. ते 3 पक्षाचं सरकार, या सरकारपेक्षा 3 माकडं बरे असे सांगायला काही हरकत नाही. कारण की भरपूर नाकर्तेपणामुळे, सरकारच्या बेजबाबदारीपणामुळे, नैतिकता न सांभाळल्यामुळे आज आमच्या कर्मचाऱ्याचे आत्महत्या होत आहे. त्याला सर्वस्वी जबाबदारी हे सरकार आहे असं आम्ही दुपट्यातील कर्मचारी सर्व आव्हान करतो. आणि जवळपास आजपर्यंत चंदूभाऊ 3 वेळा एसटीचे संप झालेले आहे. पहिला संप 1978 बोनससाठी झालेला आहे, तो 6 दिवसाचा झालेला आहे. 1948 एसटी जेव्हापासून सुरू झाली, पहिली बस पुणे ते अहमदनगर धावली, आणि तेव्हापासून आजपर्यंत 3 वेळा आणि हे चौथ्यांदा आम्ही विलिनीकरणासाठी बंद पाळलेला आहे. पहिलं आपलं 1978 ते बोनससाठी 6 दिवसाचा संप झाला होता. त्यावेळेस बोनस फक्त 150 रुपये जाहीर करून त्यांना ते त्यावेळेस परिस्थितीमध्ये त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार 150 रुपये बोनस देऊन त्याचा संप मिटवला होता. त्याच्यानंतर 1989 वेतनवाढसाठी 4 दिवसाचा संप झाला होता. त्याच्यानंतर 2016 सातव्या वेतन आयोगासाठी 4 दिवसाचा संप झाला होता. आणि आज 2022 7 नोव्हेंबरपासून 2022 आलो. 21व्या वर्षापासून आम्ही 2022 या वर्षात पदार्पण केलं तरी आमचा संप 86 दिवस झाले तरी चालूच आहे. तरी आमचे जे या दुपट्याचे आम्ही जे दुपट्यात बसलो हे सरकारनं लवकरात लवकर आमचे दुपट्यातील लोकांना न्याय देण्यात यावं. आणि आमचे जे कर्मचारी वीर बांधव कष्टकरी बांधव हे 85 आसपास महाराष्ट्रात शहीद झाले त्यांना न्याय देण्यात यावं. आणि एसटीचा कसा आहे चंदूभाऊ, जवळपास म्हणजे आता 86 दिवस झाले तर एसटीचा ब्रँड महाराष्ट्रातच नसून महाराष्ट्रातच न बनता हे पूर्ण भारतात आमचं एसटीचं हे दुपट्याचं ब्रँड बनू शकते असे मी आव्हान करतो. कारण की एवढा जो संप आहे कुठं महाराष्ट्रात एवढ्या दिवस जवळपास की झाला नाही. तो आपल्या प्राध्यापकांचाही झाला होता जवळपास 71-72 दिवस, तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये झालं होतं जवळपास म्हणजे 52 दिवस. तर आम्ही ते सर्व त्यांना ओलांडून समोर गेलेलो आहो. आणि आपल्या पुरातन काळात सांगत होते आपले आईवडील किंवा आम्ही हे संप केला त्याच्यात आम्ही साक्ष होतो, त्याचप्रकारे आम्ही जे आता विलिनीकरणात आम्ही जे साक्ष आहो, आम्ही जे या दुपट्यात लोक बसलेले आहो, हेच विलिनीकरण झाल्यावर आम्ही या संपाचे साक्षर आहो असे आम्ही आमच्या मुलाबाळांना समोरच्या येणाऱ्या पिढींना आम्ही एक धैर्यतेनं आम्ही सांगू शकू की बा आम्ही या विलिनीकरणाचे साक्षी होतो. आणि आजपर्यंत हा जो आमचा विलिनीकरणाचा लढा आज 86 दिवस झाले चालूच आहे एकदम. आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहे. आम्ही मागे हटणार नाही. आता काय हत्ती गेला आणि फक्त शेपूट बाकी आहे. 99% आम्ही विलिनीकरणाचा लढा जिंकलेला आहो. आणि आमच्यामधून जे फितूर झालेले आहे लोक, जवळपास आमची डेपो 40-45 कर्मचारी
जॉईन झालेले आहे एकदम, म्हणजे भीतीच्या पोटी आमच्यावर बाई निलंबन बढतर सेवा समाप्ती बदलीचे कारवाई होतील किंवा त्यांच्या संघटनेच्या आदेशानुसार। आणि शरद पवार राष्ट्रवादीचे वयोवृद्ध आपल्याला सांगता येईल, राष्ट्रवादीचे वयोवृद्ध समजा एक अध्यक्ष आणि ते संघटनेला आमच्या जे संघटना आहे चंद्रभाऊ जवळपास म्हणजे 25-26 संघटना आहे, या संघटनेला घेऊन आजपर्यंत बैठका परिवहन मंत्री अनिल परब साहेब आणि शरद पवार साहेब यांनी 4-5 वेळा आमच्या संघटनेसोबत बैठक घातली आणि त्या संघटनेशी आमचा काही संबंध नाही। संघटनेला आम्ही बाजूला करून चालक वाघ यांत्रिक काही अधिकारी आम्ही सर्व एकत्रित करून स्वयंपूर्तीनं या धुकोट्यात आम्ही बसलेलो। आमच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्या वाढत होत्या, त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्या